हाय फ्रेंड्स, रिद्धी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। गोड खावासं वाटलं आणि घरच्या सामानामध्ये करायचं असेल तर बेसन बर्फी हा बेस्ट ऑप्शन आहे। याला फक्त 3 गोष्टी लागतात, बेसन, तूप आणि पिठी साखर। या रेसिपी मध्ये तुम्हाला पाक करायची अजिबात गरज नाही। चला तर बघूया झटपट बेसन बर्फी। जर तुम्हाला अशी टेस्टी रेसिपी बघायची असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजून नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे तुम्हाला माझे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन भेटत राहतील। चला तर बघूया बेसन बर्फी। गॅस लावून कढई तापवायला ठेवा। यामध्ये 1 वाटी तूप घालत आहे मी। तूप वितळल्यावर मी 3 वाटी बेसन घालत आहे। आता हे बेसन सतत हलवत राहायचं आणि याला छान बदामी रंग येईपर्यंत आणि मस्त सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची। तुम्ही बघू शकता याचा खूप कोरड दिसत आहे, पण हळूहळू भाजल्यानंतर हे पातळ होतं, तूप सोडायला लागतं, त्यामुळे आपलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे। सतत हलवत राहायचं, फ्लेम लो टू मीडियम ठेवायची। याला 1-8 मिनिटं लागू शकतात। 1-7 मिनिटं झाली आहेत, तुम्ही बघू शकताय पातळ होत चाललं आहे। आता याचा सुगंध यायला लागला, पण बदामी रंग यायचा आहे। आता यानंतर झटपट याचा रंग 2-3 मिनिटात व्हायला पाहिजे। परत आपण सतत हलवत आहोत। तुम्ही बघू शकता बदामी रंगावर बेसन भाजून झाला आहे। आता या स्टेजला गॅस बंद करायचा। यात 1 वाटी पिठी साखर घालत आहे मी। ही पिठी साखर मिक्स करून घ्यायची 3-4 मिनिटं। परत याला गॅस वरती परतवून घ्यायचं। हे मिक्स होईपर्यंत गॅस मात्र बंद ठेवा। साखर मिक्स करून झाली आहे आपली। आता आपण गॅस लावू। परत 3-4 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। याच्यापेक्षा जास्ती केलं तर साखर परत क्रिस्टलाइज व्हायला लागते। फ्लेम लो आहे गॅसची। 3 मिनिटं झाली आहेत। आता काय करायचं, आपल्याला झटपट काम करायचं। एक मी खोलगट पातेलं घेतलं आहे, त्याच्यावर तूप पसरवून घेते मी पटकन। सगळ्या बाजूंना कडांना लावायचं। आता याच्यावर बेसनचं पीठ ओतायचं। आता एका वाटीच्या बुडाला तूप लावायचं आणि त्यांनी हे दाबून घ्यायचं। हाताला लागू द्यायचं नाही, खूप गरम असतं। आपली वडी करून झाली। आता मी याला पिस्त्यानी गार्निश करते। हे ऑप्शनल आहे, तुम्ही काजू बदाम काही पण घेऊ शकता। आणि याला चमच्याने थोडं दाबून घ्यायचं आणि याला आता गार होऊ द्यायचं, म्हणजे कोमट होईपर्यंत आपण वाट बघणार आहोत। त्यानंतर आपण याची वडी पाडू। आता हे कोमट झालं आहे, आता याच्या वड्या पाडून घेऊ आपण। थंड झाल्यानंतर वड्या पडत नाही याच्या। मी चौकोनी वड्या काढून घेते, तुम्ही डायमंड शेपच्या पण करू शकता। वडी गार झाल्यानंतर काढून बघू आपण। मी एक काढून ठेवली आहे, पहिल्यांदा बाहेरची काढायची, म्हणजे आतले आपोआप निघतात। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आपली वडी। तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच।